वासिम पठाण यांच्या विधानावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ह्या व्हिडिओमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे तर असा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावर राहणं योग्य आहे का असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी विचारलाय रायगड जिल्ह्यातील या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आमदार अवधूत तटकरे विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असतानाच यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसतंय अजित अन्य शिवरायांच्या नावानं जय जयकार शिवाजी महाराज की जय असं म्हणताना दिसत आहेत त्यामुळे शिवप्रेमींनी या व्हिडिओ पोस्ट करून नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय याबाबत मनसेचे अमेय खोपकर यांनी ट्वीट केलंय की आमचे असंख्य मुस्लिम बांधव आहेत ज्यांच्या समोर कुणी छत्रपती शिवाजी महाराज की असं ओरडलं तरी ते आनंदाने जय अशी गर्जना करतात मग या नवाब मलिकांना इतकी मगरुरी का महाराजांचा जय जयकार करण्यात कमीपणा का वाटतो असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे तसेच अशा प्रवृत्तीच्या माणसानं राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावर राहावं हे तुम्हाला पटतं का या पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यांना त्यांचे समर्थक डायरेक्ट जाणता राजा संबोधतात त्या शरद पवारांना तरी असा माणूस कसा चालतो असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसला विचारण्यात आलाय अद्याप या प्रकरणावर राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही दरम्यान मागील महिन्यातही नवाब मलिक यांचा भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी मराठी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता यामध्ये विनापरवाना रस्त्याचं काम सुरू केल्यानं कप्तान मलिक यांनी कामगारांना हातपाय कापून टाकण्याची धमकीही दिली होती त्यावेळेसही नवाब मलिक अडचणीत आले होते आता सुद्धा या व्हायरल व्हिडिओमुळे नवाब मलिकांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत येणार का याबाबत चर्चांना उधाण यावू लागलंय

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा